मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू एका काकूंना विचारत असते की तुमची काही चूक नसताना तुम्ही नवऱ्याचे अत्याचार सहन का करता त्यापेक्षा त्याला सोडून का नाही देत त्यावर ती काकू सिंधूला म्हणते की ताई तुम्हाला माझं दुःख नाही कळणार कारण तुम्हाला नवरा नाही आणि मुलगा होत नाही असं म्हणणारी सासू नाही तेव्हा ते ऐकून सिंधूला खूपच वाईट वाटतं ती लगेच आतमध्ये निघून येते तेव्हा सिंधूला ती घर सोडून आली तेव्हा घडलेला सर्व काही प्रसंग आठवत असतो त्याच वेळेला मंगेशसुद्धा आतमध्ये येतो तो, तो सिंधूला विचारतो की तू कसला विचार करत आहेस सिंधू म्हणते काही नाही त्यावर मंगेश म्हणत असतो हे बघ सिंधू तू लोकांचं बोलणं असं मनाला लावून घेऊ नकोस आणि मी काय म्हणतो तू ऐकूनच कशाला घेतेस लोक तुझ्यावर नाही नाही ते आरोप करतात तुझ्या चारित्र्यावरसुद्धा संशय घेतात मग तू त्यांना सांगून का नाही टाकत की तुझंसुद्धा लग्न झालं आहे आणि तुला पण नवरा आहे ते ऐकून सिंधू चिडूनच विचारते कुठे तो आहे का माझ्यासोबत कोणी जर मला विचारलं तुझं लग्न झालं तर तुझा नवरा कुठे आहे मग मी त्यांना काय उत्तर देऊ माझं जे काही होतं ते सगळं भूतकाळात होतं माझी माणसं माझा नवरा आता माझं असं या जगात कोणीच नाही कारण त्यांना माझी आठवणही येत नाही आणि त्यांना माझी गरजसुद्धा नाही असं म्हणत सिंधू खूप रडू लागते तर पुढे ती मंगेशला म्हणते कोणी काही पण विचारू देत मी कुणाच्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस तर मंगेश लगेच तेथून निघून जातो तर दुसरीकडे राघवला जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहू हु शकत नव्हता तेव्हा सिंधूने तिचा जीव धोक्यात घालून राघवला चालायला शिकवलं होतं ते सगळं काही आठवत असतं तर इकडे सिंधूलासुद्धा जेव्हा तिचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा राघवने तिची किती काळजी घेतली होती ते सर्व काही आठवत असतं तर आता दोघे पण एकमेकांच्या आठवणीमध्ये व्याकुळ झालेले असतात त्याच वेळेला राजश्री येते आणि राघवला विचारत असते की कि असा किती दिवस तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस असं करत राहिलास तर तू स्वतःलाच हरवून बसशील तर राघव विचारतो मग आई मी काय करू विनू काय म्हणाला तू ऐकलंस ना त्यावर राजश्री म्हणते हो मला माहिती आहे की विनू तुला एका अनाथ आश्रमामध्ये सापडला पण तुझा त्याच्यावर खूप जीव आहे घरच्यांनासुद्धा विनूचा खूप लळा लागला आहे मी काय म्हणते तू त्याला अंकुर समजू शकतोस ना तू त्याला अंकुरच्या ठिकाणी ठेवून बघ तुला कदाचित बरं वाटेल तुझ्या मनाला शांती मिळेल तेव्हा राघव म्हणत असतो आई ते इतकं सोपं नाही माझ्या मनाला इतक्या लवकर शांती मिळेल असं मला नाही वाटत माझ्याकडून काही खूप मोठ्या चुका झाल्यात पण त्या चुका मी मुद्दाम नाही केल्या हो मी वेळेवर सिंधूवर विश्वास ठेवायला हवा होता पण काही नुकसान होण्याच्या आतमध्ये मी तिला वाचवलं होतं पण तरीही सिंधू मला सोडून गेली म्हणून राघव नाराज होतो तर राजश्री त्याला समजावत असते जे काही झालं त्यामध्ये तुमच्या दोघांचीही चूक नाही जे काही घडून गेलं त्यात फक्त राणीची चूक आहे पण राघव आपल्याला एक गोष्ट नाकारता येणार नाही सिंधू गेल्यानंतर राणी खूप बदलली आहे कारण तिला तिच्या चुकांचा खूप पश्चाताप होत आहे तू बघितलंस ना ती आपलं हे घर बिझनेस किती छान प्रकारे सांभाळत आहे ते तर राघव म्हणतो आई मला ते सगळं मान्य आहे पण त्यामुळे माझं झालेलं नुकसान भरून तर निघणार नाही ना शेवटी सिंधूशिवाय मी एकटाच आहे राजेश्री म्हणते राघव मला सगळं कळतंय रे आणि मी सुद्धा सिंधूला विसरू शकले नाही पण काय करू मी तुझी आई आहे तुला झालेला त्रास मला नाही बघवत तुला असं जगताना पाहून मला खूप त्रास होतो तर दुसरीकडे सिंधूला आठवत असतं जेव्हा तिचा अपघात झाला होता तेव्हा ती सर्वांना विचारत असते की माझं बाळ कुठे आहे तेव्हा एक व्यक्ती सिंधूला सांगतो कदाचित तुमचं बाळ दरीमध्ये पडलं असेल आणि आता त्याला शोधणं खूप कठीण आहे ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो ती चक्कर येऊन खाली कोसळते आणि बेशुद्ध होते त्यानंतर काही लोक सिंधूला उचलतात आणि तिला एका तंबूमध्ये घेऊन येतात आणि सिंधूवर उपचार करत असतात काही वेळानंतर सिंधू शुद्धीवर येते आणि माझं बाळ कुठे आहे मला त्याला शोधायला हवं असं म्हणत असते तर तेवढ्यात एक डॉक्टर तिथे येतात आणि सिंधूला सांगतात की अहो तुम्ही असं जागेवरून उठू नका आणि अजिबात काळजी करू नका कारण तुमचं बाळ सुरक्षित आहे आहे तुम्हाला तिसरा महिना चालू आहे आणि तुमचं बाळ या जगात यायला अजून वेळ आहे सिंधू म्हणते डॉक्टर तुम्ही हे काय बोलत आहात त्यावर डॉक्टर सांगतात की तुम्ही प्रेग्नंट आहात आणि सावी ही सिंधू आणि राघवचीच मुलगी असते तर इकडे सावी स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेली असते ती सिंधूला विचारते आई तुला बाबांची आठवण येत आहे ना सिंधू विचारते तुला कसं कळलं त्यावर सावी म्हणत असते मगाशी जेव्हा ज्योतिमावशी म्हणाली की तुला नवरा नाही त्याचं तुला खूप वाईट वाटलं ना आई असं नाही ना तुला नवरा आहे ना आणि मला पण माझे बाबा आहेत ना तेव्हा ते ऐकून ते सिंधू सावीला अशी मिठी मारते आणि नाही बाळा मी जेव्हा घर सोडून आले तेव्हा त्यांनी ते कोणीही मला शोधण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे तो विषय माझ्यासाठी संपला आहे तर सिंधू विषय बदलवत सावीला म्हणते मी वेगळाच विचार करत होते आज शाळा सुटल्यानंतर आपण आईस्क्रीम खायला जायचं का ते ऐकून सावी खूपच खुश होते तर इकडे राजेश्री राघवला समजावत असते की सिंधू हे जग सोडून कायमची निघून गेली हे सत्य तू आता तरी स्वीकार आम्हालाही सिंधूची खूप आठवण येते सिंधू गेल्यानंतर आम्ही तुला कसं सांभाळलं ते आमचं आम्हाला माहिती हा विनायक आल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आलं तर, तर राघव म्हणतो आई ते खरं आहे आणि म्हणूनच मी माझं सगळं पुढचं आयुष्य विनूच्या आधारावर जगायचं ठरवलं आहे तर राजेश्री म्हणत असते एकट्याने मूल सांभाळणं इतकं सोपं नाही राघव म्हणतो मी एकटा कुठे आहे तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात त्याच वेळेला आश्रमातील मॅनेजरचा राघवला फोन येतो ते सांगतात की आम्ही येथील आश्रम बंद करणार आहोत आणि येथील सगळ्या मुलांना आम्ही मुंबईच्या आश्रमामध्ये शिफ्ट करणार आहोत विनूच्या शिक्षणाची जबाबदारी जरी तुम्ही घेतली असली ना तरीही नाईलाजाने आम्हाला विनूला मुंबईला शिफ्ट करावं लागेल असं म्हणत मॅने फोन बंद करतात तेव्हा ते ऐकून राघवला मोठा धक्काच बसतो त्यानंतर इकडे रात्री सिंधू सावीला म्हणत असते की मला एखादी गोष्ट सांगतेस का तेव्हा सावी सांगू लागते एका जंगलामध्ये डायनासोर आणि त्याचा एक मुलगा राहत होता तेव्हा तो मुलगा डायनासोरला म्हणजे त्याच्या आईला सारखं विचारायचा की माझे बाबा कुठे आहेत ते ऐकून सिंधू मनाशीच म्हणते ही तर रुक्मिणी काकूनपेक्षा सुद्धा जबरदस्त टोमने मारते तर सावी पुढे सांगते एक दिवस काय झालं त्या डायनासोरच्या मुलाला एका गुंडाने किडनॅप केलं गुंड म्हणाले पैसे दे नाहीतर मी तुझ्या मुलाला सोडणार नाही त्याच वेळेला तिथे एक इन्स्पेक्टर आला आणि त्या मुलाला गुंडांच्या तावडीतून वाचवलं इकडे त्याची आई खूप रडत होती तेव्हा त्या इन्स्पेक्टरने तिच्या मुलाला आईजवळ सोडवलं तेव्हा सावी माझे बाबा कधी येणार असं झोपेतसुद्धा म्हणत असते ते ऐकून सिंधूला खूप वाईट वाट तेव्हा ती मनाशीच म्हणते की सावी बाळा तुझे पण बाबा एक पोलीस इन्स्पेक्टर आहेत परंतु तरीही ते तुला शोधायला नाही आले आणि म्हणूनच मी तुझी आणि त्यांची भेट कधीही होऊ देणार नाही त्यांनी मला जो काही त्रास दिला तो त्रास जर तुला दिला तर मला ते नाही सहन होणार ते त्यांच्या आयुष्यामध्ये खुश आहेत आणि त्यांना सोडून आपणही आपल्या आयुष्यामध्ये खुश आहोत तर इकडे राघवला काहीही झालं तरी विनूला त्याच्या आयुष्यातून जाऊ द्यायचं नसतं तेवढ्यात राणी तिथे येते आणि राघवला विचारते आपण विनूला जर तुझं नाव दिलं तर कारण विनू आश्रमात गेल्यानंतर तू त्याला किती मिस करतो ते आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे त्याला जर तुझं नाव दिलं तर विनू इथेच राहील आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही तर राघव म्हणतो माझीसुद्धा तीच इच्छा आहे पण यासाठी विनू तयार होईल की नाही ते नाही सांगता येणार कारण अजूनही त्याला असंच वाटतं की त्याचे खरे आई बाबा त्याला शोधत आश्रमात येतील आणि म्हणूनच तो मला त्याचा बाबा मानायलासुद्धा तयार नाही राणी म्हणते मग तू त्याला सांग की तूच त्याचा बाबा आहेस म्हणून राघव म्हणतो मी विनूशी अजिबात खोटं बोलणार नाही राणी म्हणते एक खोटं बोलण्याने दोघांचा फायदा होत असेल तर काय फरक पडतो विनूलाही बाबा मिळतील आणि तुलाही विनु मिळेल जो काही निर्णय घ्यायचा तो विचार करूनच घे तर दुसरीकडे सिंधूला शाळेतील एका सरांचा फोन येतो आणि आमच्या शाळेतील मुलांचा मेडिकल कॅम्प तुम्ही होस्ट करावा अशी आमची इच्छा असल्याचं ते सांगतात त्यावर सिंधूसुद्धा होकार देते तर सावी खुश होते त्यानंतर सिंधू नाराज होते सावी विचारते आई तुला त्या स्टारची आठवण येत आहे का तो आता तुला कधीच नाही भेटणार का त्यावर सिंधू सांगते नाही कारण तो आपल्यापासून खूप दूर निघून गेला आहे जिथून तो परत कधीच येऊ शकणार नाही तर पुढील भागामध्ये गावातील पाटील सिंधूला त्रास देत असतो सिंधू त्याला धमकी देत म्हणते की मी एका पोलीस ऑफिसरची मुलगी आणि एका पोलीस ऑफिसरची बायको आहे पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा